उरांव स्थित जीडीएल कंपनी में कार्यरत रोहिदास दामोदर वाघ का कुछ दिन पहले कंपनी में कलमार्क मशीन के नीचे दबने से देहांत हुआ था। हालांकि ऑन ड्यूटी मौत होने के बाद कंपनी प्रशासन द्वारा जो आर्थिक सहायता दी जानी चाहिए थी वो उनको नहीं मिली थी। इसी बात को लेकर मंगलवार को लाल ब्रिगेड संगठन के अध्यक्ष राजेंद्र पाटिल के नेतृत्व में कामबंद आंदोलन किया गया, जहां कामगारों ने यह निश्चय किया था कि जब तक स्वर्गीय रोहिदास वाघ को न्याय नहीं मिलता तब तक कामबंद आंदोलन जारी रहेगा। इस दौरान रायगढ़ श्रमिक एकता संगठन के शिष्टमंडल ने जीडीएल कंपनी प्रशासन से मुलाकात की और स्वर्गीय रोहिदास वाघ को न्याय देने की बात कही। राजेंद्र पाटिल के आक्रोश को देखते हुए और कामगारों की एकजुट के आगे कंपनी प्रशासन को झुकना ही पड़ा और कंपनी प्रशासन ने मृतक को 10 लाख रुपयों की आर्थिक सहायता देने का आश्वासन दिया। 6 लाख रुपीज कमिटेड फ्रॉम जीडीएल, 5 लाख इज फ्रॉम जीडीएल एंड 1 लाख रुपीज फ्रॉम कडू व्हिच विल इंश्योर दैट मनी कम्स। 6 लाख रुपीज विल बी गिवन टू द फैमिली ऑफ द डिसीज्ड बाय जीडीएल कमिटेड। इस दौरान राजेंद्र पाटिल ने भी कर्मचारियों के साथ साथ कंपनी प्रशासन के भी आभार व्यक्त किए। सुरुवातीलाच आपण रोहिदास दामोदर वाघ नावाच्या आपल्या सीएचएच्या एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला। त्या मृत्यूमुळं अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि सीएचएचे ऑपरेटर गदिनेवर ते खळबळून जागे झाले आणि त्याला आपल्या लाल ब्रिगेड संघटना रायगड श्रमिक एकता संघाची साथ लाभून आज जे आपण आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचा परिभाग म्हणून मला वाटतं अद्याप इतके इथे ॲक्सिडेंट झाले, लोक मरण पावले, कित्येकांचे हातपाय गेले असतील, पण अद्याप कधी कंपनीने कोणाला त्यांना नुकसान भरपाई दिली नव्हती। पण तर आपण जो आक्रमकपणा घेतला त्या आक्रमकपणाचं एक फळीत म्हणून माई जयंतीलाल शेटने आपल्याला आपल्या कर्मचाऱ्याला 4 लाख रुपये देऊ केलेले आहेत। जीडीएल कंपनीकडून महिसाहेबांनी 6 लाख रुपये असे 10 लाख रुपये आपण त्याला आपल्या या कर्मचाऱ्याला द्यायला मागतोय। हे 10 लाख देत असताना त्याला इन्शुरन्सचे पैसे वेगळे भेटणार आहेत, तेही आपल्याला पैसे मिळणार आहेत। आणि सीएचएच्या कर्मचाऱ्यांना मला वाटतं माझ्या हिशोबामध्ये तरी आतापर्यंत इतकी मोठी रक्कम कधी मिळाली नसेल। 10 टक्क्याच्या आतमध्ये महिनेसाहेब हे 6 लाख रुपये आपल्याकडं त्यांच्या नातेवाईकडं किंवा आपल्या सीएचएच्या कर्मचाऱ्यांकडे ते सुपूर्द करतील, एक चांगली गोष्ट त्यांनी निर्णय घेतला।